चीनच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्याचबरोबर औरंगाबाद विमानतळापासून चीनसाठी थेट विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं चीनचे मंत्री विलियम ली यांनी सांगितलं. चीनहून भारतामध्ये दरवर्षी 18 लाख पर्यटक येतात. ही संख्या वाढवण्यासाठी चीन सकारात्मक असून औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असल्याने थेट विमान सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील असे चीनचे मंत्री बिलियन ली यांनी शनिवारी सांगितले. So these are the developments from our side, and we come to the our videos. Another vision is to promote the college experience. Honorable, I want to report to you during the first informal summit between our president and your prime minister, His Excellency Modi ji, in April this year, and the two leaders had agreed to set up a people-to-people and a cultural exchange mechanism, high-level mechanism for people-to-people and cultural exchanges. Yeah, exchange mechanisms. So this one, the first meeting would be held in next month in New Delhi. And this mechanism will be co-chaired by the two foreign ministers of India and China, and the state councillor and the foreign minister of China, Mr. Wang Yi, is going to pay a visit to India in December and to jointly inaugurate this mechanism with Honorable Swaraj, Sushma Swaraj, your foreign minister. चीनचे उपराष्ट्रपती पुढील महिन्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले असून त्यांनी शनिवारी महापालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे स्वागत केले. महापौरांसोबत चर्चा करताना मंत्री ली म्हणाले की पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. दोन्ही देशांदरम्यान 47 विमानांच्या सेवा असून विमानांची संख्या वाढविण्याचा मानस आहे. चीन ते ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी थेट विमान सेवा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील. सध्या भारतामध्ये चीनचा 84.4 मिलियन डॉलरचा व्यवसाय आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वेळी 2.40 मिलियन डॉलरचे बासमती तांदूळ साखर डाळ खरेदी करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते जमीर कादरी, उपायुक्त मंजुषा मुथा, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, डीपी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. चीनच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री बिलियन ली, हुंगॅन, यांग ताइनवेन, सॅन कॅन, जिन्सकिन, फॅन हाऊनन, वांग शिकाई, टॅग गुओ कोई यांचा समावेश होता.